नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चिकन मलाई कबाब किंवा चिकन रेशमी कबाबची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी शक्यतो आपण रेस्टॉरंटमध्ये खातो, बाहेर खातो, सहसा घरी बनवत नाही. कारण एक गैरसमज आहे, आपल्याला वाटतं की हे तंदूर किंवा ओव्हनमध्येच बनवलं जातं, पण तसं काहीही नाही. ही रेसिपी आपण घरच्या घरी अगदी नॉनस्टिक तव्यावरती 10 मिनिटात बनवू शकतो. खूप सोपं आहे. त्यासाठी 400 ग्रॅम बोनलेस चिकनचे छोटे पीसेस घ्यायचे आहेत. 2 टेबलस्पून मैदा, 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 टेबलस्पून घट्ट दही, 1.5 टेबलस्पून मलाई किंवा फ्रेश क्रीम आणि 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 छोटा चमचा काळ्या मिरीची पूड, 1 टेबलस्पून लिंबूचा रस आणि 1.5 टेबलस्पून बटर. सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला सर्व पदार्थ ॲड करायचे आहेत. त्यासाठी दही आणि ही फ्रेश क्रीम किंवा तुम्ही ही मी घरचीच मलाई घेतलेली आहे दुधाची, आलं लसूण आणि ग्रीन चिली सॉस, त्याऐवजी तुम्ही 2 मिरची कुटून टाकू शकता, लिंबाचा रस किंवा व्हिनेगरही टाकू शकता आणि काळ्या मिरीची पूड आणि मीठ. मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. तर आता हीच रेसिपी एवढ्याच क्वांटिटीमध्ये जर आपण बाहेर खायला गेलो अगदी साध्या हॉटेलमध्ये तरी 600 ते 700 रुपये सहज जातील. पण एवढंच चिकन आपण घरी 100 ते 125 रुपयामध्ये बनवून तयार करू शकतो, तेही अगदी स्वच्छता राखून घरी हाताने बनवलेलं. तर आता चिकनचे पीसेस धुतलेले याच्यात ॲड करून सर्व मलाई मसाला छान चोळून घ्यायचा आहे चिकनला. तर बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी याच्यामध्ये थोडासा मैदा आणि आपण कॉर्नफ्लोअर ॲड करूया. हेही छान हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला आपण झाकण टाकून 1 तासासाठी कमीत कमी फ्रीजमध्ये किंवा बाहेरही मॅरिनेट करायला ठेवू शकतो. तर साधारण 1 तास झालेला आहे, चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. अशा प्रकारच्या लाकडी स्क्युअर्स आपल्याला घ्यायच्या आहेत. मी छोट्या आकारातल्या स्क्युअर्स घेतलेल्या आहेत. तर स्क्युअर्समध्ये आपल्याला चिकनचे पीसेस सेट करायचे आहेत अशा पद्धतीने. तर पीसेस छोटेच करायचे आहेत आपल्याला, त्याने छान पटकन शिजतात. तर मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे प्रत्येक पीसच्या मध्ये आणि थोडासा मसाला भरून आपल्याला हे लावायचं आहे क्रीमचा आणि आपण एका प्लेटमध्ये हे स्क्युअर्स ठेवून देऊया. तर बाकीच्या स्क्युअर्स तयार करायचे आहेत. तर मध्ये 2 चिकनच्या पीसेसमध्ये कांद्याचे स्लायसेस किंवा सिमला मिरचीच्या स्लायसेससुद्धा तुम्ही ठेवू शकता, ॲड करू शकता. तर जर स्क्युअर्स नसतील तर तुम्ही टूथपिकही वापरू शकता, आणि टूथपिक नसेल तर डायरेक्टही तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व स्क्युअर्सला सेट केलेलं आहे चिकन. उरलेला मलाईचा मसाला याच्यावरती मी लावून ठेवलेला आहे. आता एका नॉनस्टिक पॅनवरती आपण बटर लावून घ्यायचं आहे. तर त्याच्यावरती हे स्क्युअर्स आपल्याला ठेवायचे आहेत. इथे एकच काळजी घ्यायची आहे, गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे, मंद गॅस करायचा आहे. आणि आता आपण याला झाकण ठेवून 5 मिनिटापर्यंत याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिट आपले कंप्लीट झालेले आहेत. तर 5 मिनिटानंतर आपण याला पलटी करायचे आहेत सर्व स्क्युअर्स. तर तुम्ही खालून पाहू शकता अतिशय छान रंग आलेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे. याचा अर्थ खालून व्यवस्थित हे भाजलेलं आहे चिकन. तर आता ज्या मधल्या स्क्युअर्स आहेत त्या कडेला ठेवायच्या आहेत आणि कडेच्या स्क्युअर्स मध्ये ठेवायचे आहेत. त्याने व्यवस्थित हीट लागते आणि सर्व बाजूंनी छान फ्राय होतं चिकन. तर याला आता बटर लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आपण. तर बटर लावल्याने छान फ्लेवर येतो आणि चिकन आतून छान कबाब ज्यूसी तयार होतात. तर पुन्हा आपल्याला झाकण टाकून 5 मिनिटापर्यंत एकदम मंद आचेवरती शिजवायचं आहे. इथे 5 मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि आपले मलाई कबाब आहेत ते व्यवस्थित दोन्ही बाजूंनी व्यवस्थित सोनेरी रंगावरती फ्राय झालेले आहेत. तर ऑलमोस्ट आपले चिकन मलाई टिक्का कबाब, रेशमी कबाब तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्ही विदाऊट स्क्युअर्स किंवा विदाऊट टूथपिक करू शकता. स्क्युअर्स वापरण्याचं एकच कारण आहे, थोडंसं रेस्टॉरंट फील येतो, मुलांनाही आवडतं ते आणि छान वाटतं खाण्यासाठी. तर विदाऊट स्क्युअर्स जर करायचं असेल तर तव्यावरती बटर लावून तुम्ही डायरेक्ट पीसेस
त्याच्यावरती सेम प्रोसेसमध्ये फ्राय करू शकता. तर ज्या बाजूनी इथे व्हाईट कलर दिसतो आहे, कच्चा आहे, त्या बाजूनेही व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेला आहे. तर आता इथे टोटल 10 ते 12 मिनटामध्ये आपले रेशमी कबाब, चिकन मलाई कबाब तयार झालेले आहेत. दिसायलाही फार सुरेख दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता उरलेल्या स्क्युअर्सलाही आपण छान बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता एका वेळी मी मोठा तवा असल्यामुळे 6 स्क्युअर इथे सेट केलेले आहेत. तुम्हीही अशाच पद्धतीने करू शकता. झटपट होते, सर्वांना नक्कीच आवडेल, नक्कीच ट्राय करा. आणि कमेंट करून नक्की कळवा तुमचे फीडबॅक. आणि रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.